मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. ब्लँक डॉक्युमेंट ओपन होईल. माहितीपत्रक बनवण्यापूर्वी पेजचा आकार निश्चित करावा लागेल. पेज लेआउट टॅबवर क्लिक करा. पेज सेटअप ग्रुपमध्ये साईजवर क्लिक करा. आपल्याला माहितीपत्रक बनवायचं असल्यामुळे A4 साईज पुरेसा आहे. डॉक्युमेंट योग्य नावाने सेव्ह करा. माहितीपत्रकामध्ये टेक्स्ट टाईप करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करूया. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. टेक्स्ट ग्रुपमधील टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून ओपन झालेल्या लिस्टमधील ड्रॉ टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा. आता त्यामध्ये योग्य तो मजकूर टाईप करून फॉन्ट ग्रुपमधील फॉन्टवर क्लिक करू. फॉन्ट्सची ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन होईल. योग्य तो फॉन्ट सिलेक्ट करा. अपेक्षित फॉन्ट साईज ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडू. मजकूर बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन देखील करू शकता. मजकुराला टेक्स्ट इफेक्ट्स पण देऊ शकता. योग्य तो रंग देऊ शकता. अरेंज ग्रुपमधील अलाईनवर क्लिक करा. या ठिकाणी आपण राईट आणि टॉप ही अलाईनमेंट देऊया. सी व्ही रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावलेल्या प्रकाश प्रकीर्णन या शोधामुळे त्यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी 2009 पासून शाळा, कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये विज्ञान दिन साजरा केला जातो. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इलस्ट्रेशन्स ग्रुपमध्ये पिक्चरवर क्लिक करा. ज्या ठिकाणी तुम्ही तो फोटो सेव्ह केलेला आहे त्या ठिकाणी जा. त्या फोटोवर क्लिक करा आणि इन्सर्टवर क्लिक करा. फॉर्मॅट टॅबवर क्लिक करून फोटोला योग्य त्या पिक्चर स्टाईलमध्ये करा. इन्सर्ट टॅबवरील इलस्ट्रेशन्स ग्रुपमध्ये शेप्सवर क्लिक करा. शेप माहितीपत्रकामध्ये ड्रॉ करा. इथे दाखवल्याप्रमाणे त्याला फॉर्मॅट करा. त्याचप्रमाणे इतर शेप्स काढा आणि फॉर्मॅट करा. माहितीपत्रकामध्ये अपेक्षित मजकूर टाईप करा आणि होम टॅबवरील फॉन्ट ग्रुपच्या मदतीने त्यात योग्य ते बदल करा. हे माहितीपत्रक तुम्ही योग्य त्या नावाने सेव्ह करा. या माहितीपत्रकाची तुम्ही PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट फाईल बनवू शकता, जी पाहण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी तसेच हाताळण्यासाठी सोपी बनते. ही फाईल तुम्ही ईमेल करू शकता, ज्यामुळे तुम्ही वापरलेला फॉन्ट समजा कोणाकडे नसेल तरी हे माहितीपत्रक त्यांना वाचता येईल. तुम्ही शाळेने सांगितलेले प्रकल्पही बनवू शकता. त्यात असलेली समीकरणेही तुम्ही टाईप करू शकता. कसे? चला उदाहरण पाहूया. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. सिम्बॉल्स ग्रुपमध्ये इक्वेशनवर क्लिक करा. इक्वेशनची एक टॅब ओपन झालेली आपण पाहू शकता. याच पद्धतीने तुम्ही इथे दिलेल्या इक्वेशन, सिम्बॉल्स, स्ट्रक्चर्सच्या मदतीने अनेक समीकरणे टाईप करू शकता. तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करा आणि एक सुंदर प्रोजेक्ट बनवा.